दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा. नमस्कार, मी सुनील कटेकर. आपण आज गप्पांच्या गावामध्ये अशा एक हरहुन्नरी कलाकाराबरोबर बोलणार आहोत, जो कलाकार आपल्या कलेबरोबरच इतिहासाचं तसंच भौगोलिक परिस्थितीत ज्या काही लेण्या असतील किंवा किल्ले असतील याची माहिती घेत फिरत असतो. आणि हे फिरत असताना राष्ट्रपुरुषांची त्याला आवड लागलेली आहे आणि त्यांच्या बाबतीतही ते माहिती गोळा करत आहे. पण हे करत असतानाच त्यांचे काही छंद आहेत, म्हणजे गाणी लिहिणं, लघुकथा लिहिणं, नाटकामध्ये भाग घेणं, नाटक लोकांसमोर प्रस्तुत करणं, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना विशिष्ट आवडीमध्ये जो काही निर्माण झालेली आहे ती आवड म्हणजे राष्ट्रपुरुषांचा इतिहास लोकांसमोर आणणं. आणि हे लोकांसमोर आणत असताना कुठल्या राष्ट्रपुरुषांबद्दल त्यांना जास्त आदर आहे ते आपण जाणून घेणार आहोत. हे जाणून घेताना आपण ज्या व्यक्तीबरोबर ही चर्चा करणार आहोत ते आहेत टी पी तेजेशपती. नमस्कार. 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 आज तुमच्याशी चर्चा करत असताना मला असा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही आज टी पी तेजस पाटील आणि हा इतिहास हा कसा काय मार्ग तुम्ही त्या भागात वळलेला आहात? नमस्कार. सर्वप्रथम मी कटेकर सरांचं आणि दिशा न्यूज चॅनलचं आभारी आहे की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि माझं मत मांडण्याची मला इथे संधी दिली, त्याच्याबद्दल खरोखरच मी तुमचा सर्वप्रथम ऋणी आहे. कारण की प्रसारमाध्यमं आणि कलाकार हे एक समीकरण जर एकत्र असेल तर आमच्यासारख्या कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण करण्याचं काम जे आपले न्यूज चॅनल असतील, वर्तमानपत्र असतील हे करत असतात आणि त्यातीलच एक आपलं दिशा न्यूज चॅनल. खरोखरच मी यांचा आभारी आहे की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं. सर, माझं सुरुवातीचं जर प्रवास बघितला गेला तर सुरुवातीला मी एक कलाकारासारखा इथे ऑडिशनला जा, तिथे ऑडिशनला जा असं करत होतो. अनेक ठिकाणी ऑडिशन्स दिल्या, काही ठिकाणी सिलेक्ट झालो, काही ठिकाणी नाही झालो. तर मी म्हणजे एका ठिकाणी सिलेक्ट झालो होतो, त्या ठिकाणी गेल्यानंतर काही विशिष्ट गोष्टींची मागणी केली गेली. सगळ्याच गोष्टी सांगण्यापेक्षा त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट अशी की त्यावेळी मी विचार केला की मी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. अच्छा. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी मल्हार नाट्य अकॅडमी स्थापन केली होती, त्याच्यामध्ये मी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. अच्छा. आणि त्याच्यानंतर मी नाटकमध्ये कामं केली. पण मी विचार केला की मी अभिनय स्टेजचा तुम्हाला अनुभव त्या ह्याच्यातनं आले. हां, आमदार प्रशांत ठाकूर यांनी तो नाट्य संस्था स्थापन केली, त्याच्यातून मला स्टेजचा अनुभव आला. तेव्हा मी विचार केला की मला अनुभव असून पण तिथे काही भरावं लागत आहे आणि काय मिळतं. तर माझ्यासारखे अनेक असे आहेत ज्यांच्यापर्यंत चित्रपट क्षेत्र पोहोचलं नाही आहे, मग अशा लोकांना काम कोण देईल? तर त्याच्यासाठी मी विचार केला आणि एकवीरा कला संस्था 2011 मी स्थापन केली आणि त्या माध्यमातून मोफतमध्ये नाट्य शिबिर, अभिनय शिबिर, गायन शिबिर, नृत्य शिबिर हे मोफतमध्ये मी चालू केलं. म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्यातील कलाकारांना त्याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं जाईल. त्याच्यासाठी पनवेल महानगरपालिकेने मला थोडंसं सहकार्य केलं, त्यांची शाळेची इमारतीमधील एक छोटीशी खोली मला त्यांनी दिली होती पनवेल महानगरपालिकेने, त्याच्यामुळे मला ते सोपं पडलं आणि त्याच्यातून नवीन कलाकार तयार करण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याच्या माध्यमातून नंतर मग मी अल्बम बनवले, लघुचित्रपट बनवले, त्या माध्यमातून कलाकारांना त्याच्यामध्ये काम मिळाले. म्हणजे त्या कलाकारांना मुंबईला जायची गरज नाही पडली, त्यांना मी प्लॅटफॉर्म आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये सुरू केलं. त्याच्यानंतर एकवीरा आईवरती मी एक लघुचित्रपट बनवला, त्याचं नाव आहे ती पाठीशी आहे, तुम्ही ते माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता. अतिशय चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळाला मला आणि एकवीरा आईबद्दल त्याच्यामध्ये मी काही गोष्टी मांडल्या, त्या लोकांना आवडल्या
आणि त्याच्यानंतर मी काही पुस्तकं वाचत गेलो. पुस्तकं वाचता वाचता मला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वाचण्याची आवड निर्माण झाली. मग मी ठरवलं की आपण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अभ्यास करूया. अभ्यास करता करता आता ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे, मी नवीन पुस्तक तर लिहू शकत नव्हतो त्यांच्याबद्दल, तर मग मी विचार केला की आपण ज्या क्षेत्रात काम करतो आहे त्या क्षेत्राचा वापर करून जर काही करता येईल का, तर त्यावेळी मी सर्वात पहिलं गाणं बनवलं ज्याचं नाव आहे स्वार होऊनी घोड्यावरती. ह्या गाण्यासाठी मी ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं त्या ठिकाणी संगमेश्वरला जाऊन आलो, वडू बुद्रुकला जाऊन आलो, तुळापूरला जाऊन आलो, बहादूरगडला जाऊन आलो, आणि त्याच्यानंतर सगळा अभ्यास केल्यानंतर ते गाणं तयार केलं, पहिलं गाणं. मग ते गाणं मी तयार केल्यानंतर अनेक लोकांना दाखवलं. विशेष छत्रपती संभाजी महाराजांचा आहे, एकही शब्द चुकीचा जाता कामा नये ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे, तशी तुमची आहे सगळ्यांची. तर मी अनेकांना ते दाखवलं, जे इतिहासाचे जाणकार होते त्यांना ते आवडलं. मग त्यांनी ती पुढे मला हा तू हे गाणं करू शकतोस असं सांगितल्यानंतर मी ते गाणं तयार केलं. म्हणजे त्या गाणं केलं, गाणं प्रसिद्ध झालं, लोकांना ते आवडलं, त्याच्यामुळे टी पी तेजस पाटील आणि संभाजी महाराज असं एक थोडंसं समीकरण झालं लोकांच्यात, असं तुम्हाला वाटतं का? हां, अगदी बरोबर. आज अनेक ठिकाणी मी ज्यावेळी जातो त्यावेळी हां छत्रपती संभाजी महाराजांचा गायक आला असं आवर्जून लोक मला बोलतात. लोकांना असं वाटतं का आज आता तेजस पाटील समोर दिसतात म्हणजे आपल्याला संभाजी महाराजांचं गाणं ऐकायला मिळेल? हा, लोकांची 100% भावना झालेली आहे किंवा तुम्ही ते करतात तिथे गेल्या म्हणजे जर स्टेजवर असाल तर. ते पहिलं जे गाणं होतं माझं, ते गाणं स्वार होऊन घोड्यावरती, ते तुम्हाला मी थोडस त्याची झलक ऐकतो. आम्ही झलक तर ऐकणारच, त्याचं आता तुम्ही इतिहास सांगितलं तर झलक पण ऐकणार आम्ही. गाण्याचे बोल होते स्वार होऊनी घोड्यावरती. स्वार होऊनी घोड्यावरती रुद्र आला धरणीवरती, करण्या धर्माचं रक्षण हो आला दृष्टांना मारा येतो, त्याचा राजेशाही बाज हो शंभूराज माझ शंभूराज माझ शंभूराज. वा काय बात, म्हणजे महाराजांच्या बद्दल शब्द ऐकल्यावर प्रत्येकाला स्फूर्ती कशी यावी तशी या गाण्यात ते शब्द आहेत, सादरीकरण आहे त्याचं. आता हे करत असताना संभाजी महाराजांसोबत आता तुम्ही इतिहास पडताळत आहात, त्यांची माहिती घेत आहात किंवा ते गड किल्ल्यांवर कुठे युद्ध केलेत काय तिथे तुम्ही स्वतः म्हणजे बोलता तसे फिरतात, हे फिरत असताना काय काय घटना घडलेल्या आहेत किंवा काय अशी विशिष्ट घटना अशी संभाजी महाराजांबद्दल तुम्हाला सांगावशी वाटत? सर्वप्रथम मी आपल्या दिशा न्यूजच्या मार्फत मी सर्वांना सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपले दैवत आहेत. आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जो खरा इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोचला नाही आहे. ज्या काळामध्ये हे काही लिहिलं गेलं तो एक चुकीचा इतिहास लोकांपर्यंत मांडला गेला. तर माझं सांगणं असं आहे की साधं मी काय मोठा विचारवंत नाही आहे किंवा मी कोणी लेखक नाही आहे, पण एक प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे की वयाच्या 16व्या वर्षी अंदाजे वयाच्या 16व्या वर्षी ज्या व्यक्तीला 16 भाषांचं ज्ञान होतं ते छत्रपती संभाजी महाराज कसे असतील? त्या काळामध्ये ते इंग्लिशमध्ये संभाषण करत होते ते छत्रपती संभाजी महाराज कसे असतील? 21व्या वर्षी ज्यांचा राज्याभिषेक झाला, बरोबर आहे, आज 21व्या वर्षामध्ये आपला पोरगा किंवा आपली आत्ताची पिढी कुठे नोकरी शोधत असते, कुठे कॉलेज करत असते, त्या टायमिंगमध्ये ती व्यक्ती संपूर्ण प्रजेचा भार स्वतःच्या अंगावरती घेते, सलग 9 वर्ष शत्रूशी 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 12
बारा शत्रूंशी छाती झुंज देणारा जगातील एकमेव राजा छत्रपती संभाजी महाराज। तर तुम्ही मला सांगा सर की 9 वर्ष सलग जो व्यक्ती सततच्या मोहिमा करतोय त्या व्यक्तीला इतर गोष्टींसाठी वेळ मिळत असेल का? बरोबर आहे। जे काही लेखकांनी लिहिले त्यांच्याबद्दल, तर लोकांनी त्यांच्याबद्दलच्या चांगल्या काही गोष्टी आहेत त्याही वाचणं गरजेचं आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी 4-4 ग्रंथ लिहिले, 16 भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं, तलवारबाजी, भालाफेक, घोडस्वारी अशा अनेक प्रकारच्या विद्यांमध्ये ते पारंगत होते। हे विद्या शिकत असताना त्यांना नको त्या गोष्टी करायला वेळ तरी कसा मिळाला? लिहिणाऱ्यांना त्यांच्याबद्दल त्या वेळेला जे काही नको ते लिहिलं किंवा नको त्या पद्धतीने वागलं गेलं ते किती वाईट प्रवृत्तीने लोकांसमोर आणलं आणि पुढे गेलं ते किती भयानक वाटतं। हे आत्ताच्या काळामध्ये जसं मीडिया एंटरटेनमेंट हा विषय आला त्यावेळी लोकांच्या समोर या सत्य गोष्टी समोर येऊ लागल्या। डॉक्टर अमोल कोल्हेंनी ज्यावेळी ती सिरियल काढली त्याच्यानंतर लोकांना काही गोष्टी समजत गेल्या। त्याच्यानंतर मग माझ्यासारख्या कलाकारांनी विचार केला की आपण छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोचवूया। त्याच्यामुळे मी गाणी बनवण्याचा निर्णय घेतला आणि छत्रपती संभाजी महाराजांना मी नेहमी शिवशंकराचा अवतार असं मी स्वतः समजतो। त्याचं कारण असं आहे की शंकर आणि छत्रपती संभाजी महाराज हे एक वेगळंच नातं वाटत होतं मला की जिथे त्यांना पकडलं गेलं तिथे संगमेश्वर, तिथे शंकराचं स्थान आहे आणि जिथे त्यांनी बलिदान दिलं, धर्मासाठी बलिदान दिलं त्यांनी, तिथेसुद्धा शंकराचं स्थान आहे। म्हणजे दोन्ही ठिकाणी शंकराचं वास्तव्य असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांमध्ये मला शिवशंकर दिसतो। आणि मराठी गाणी केली तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही जसं म्हणालात की मराठी गाणी तर तुम्ही करत आलेलंच होतात आणि असं आता समजते का तुम्ही हिंदी गाणी करता? हिंदी गाणी करण्याचं कारण काय? हां, तर हिंदी गाणं आता माझं येतं आहे। हिंदी गाणं करण्याचं कारण म्हणजे असं की एकदा मी असंच मॉर्निंग वॉकला गेलो होतो, तिथे जेव्हा मी छत्रपती संभाजी महाराजांचं गाणं गात होतो, मला आवड आहे सकाळी जाऊन गायची, 4 लोकं बघत असतात, माझ्यासमोर बसलेली असतात, त्यांच्यासमोर मी महाराजांची कीर्ती गात असतो, तर तिथून काही 3-4 मुलं जात होती, ती माझ्याकडे बघून हसत होती। तर मी त्यांना बोलवलं आणि त्यांना मी विचारलं काय झालं, तर ते माझ्याकडे बघायला लागले। नंतर मला कळलं ते हिंदी आहेत, म्हणलं क्या हुआ, तर ते मला म्हणाले की कुछ नाही आप क्या कर रहे, तर मी बोललो की छत्रपती संभाजी महाराज के गाणे गा राहू। तर ते माझ्याकडे असे शॉक झाल्यासारखे नजरेने बघत होते, मला कळलं नाही हे असे का बघतात। तेव्हा त्यांना बोललो आपको छत्रपती संभाजी महाराज मालूम आहे, तर ते माझ्याकडे बघायला लागले। मग मी त्यांना बोललो छत्रपती शिवाजी महाराज, हां हां छत्रपती शिवाजी महाराज मालूम आहे। म्हणलं आप कहां से हो, तर ते बोलले की हम केरल से है। तेव्हा मी विचार केला महाराष्ट्राच्या जवळ असणारा केरळ, त्या केरळच्या ह्या लोकांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती का नाही आहे, याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडलो त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोचवण्यासाठी। मग मी त्यांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तोडका मोडक्या भाषेमध्ये हिंदी इंग्लिश करून त्यांना मी समजवलं। समजवल्यानंतर मी विचार केला की केरळ जवळ आहे, त्यांना एवढं माहिती, मग आसाम, मेघालय, नागालँड तिकडे काय असेल माहिती, किंवा हिमाचल प्रदेश, आता ते तर खूप लांब आहेत आपल्यापेक्षा, मग तिकडे लोकांना माहिती नसेलच। तर मी विचार केला चला आपण एक हिंदी गाणं बनवूया जेणेकरून त्या तिकडच्या उत्तर भारतातील लोकांना कळेल, या हिशोबाने मी ते गाणं बनवायचं सुरू केलं आणि ते गाणं आता तयार झालेलं आहे। आता येते सध्या छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन येतो आहे 16 जानेवारीला, तर त्याच्या अगोदर ते गाणं यूट्यूबमध्ये येईल, त्या गाण्याची थोडीशी मी तुम्हाला झलक ऐकवतो।
हे आई देखो सवारी, मेरे शंभू राजा की, ओढ़ा भगवे का रंग वो तो हुआ रे मलंग, वीर मावलो के संग वो तो करने आया जंग, लेकर शपथ जगदम्बा भवानी की, हो लेकर शपथ जगदम्बा भवानी की, आई देखो सवारी, हे आई देखो सवारी शंभू राजा की, आई देखो सवारी शंभू राजा की। आपण आता तेजस पाटलांकडनं शंभू महाराजांबद्दल जी काय थोडक्यात माहिती आहे किंवा ती घेतलेली आहे, पण त्यांचा हा कार्य असंच पुढे राहणार आहे आणि असेच तुम्ही जसं म्हणालात का मी मराठीच्या लोकांपेक्षा हिंदीमध्ये आता मी शंभू महाराजांची माहिती जास्तीत जास्त प्रसिद्ध करणार आहे किंवा प्रस्तुत करणार आहे, म्हणजे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शंभूराजे पोचले पाहिजेत। तर या कार्यासाठी दिशा चॅनलकडनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो। तसेच आपण इथे येऊन दिशा चॅनलवर जे आपली काही शंभू महाराजांबद्दल मत आहे, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तुमचा जो आदर स्नेह प्रेम आणि तो लोकांपर्यंत पोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करतात, त्याला आमच्या दिशा चॅनलकडून नक्कीच शुभेच्छा असतील। आणि आपणही ते कार्य असंच पुढे चालू ठेवून छत्रपती संभाजी महाराज लोकां जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोचले पाहिजेत ह्याचा प्रयत्न करतात तो करत राहावा, एक मी आपल्याला शुभेच्छा देत आहे। नक्कीच सर, मीही तुमचा खूप आभारी आहे, दिशा चॅनलचा मी खूप आभारी आहे, कटेकर सरांचा खूप आभारी आहे, त्यांनी मला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मी सर्व महाराष्ट्रातील जनतेला एक आग्रहाची विनंती करतो आहे की आपल्या राजांचा इतिहास आपणच आपल्या लोकांना, बाहेरच्या लोकांना सांगा, जेणेकरून आपल्या राजांचा इतिहास हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याची दखल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्यानेच येणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आपल्या मावळ्यांनी जे काही गड किल्ले तयार केले, जिंकले, ह्या गड किल्ल्यांची खूप वाईट अवस्था सर चालू आहे। तर मी सर्वांना विनंती करतो की ह्या गड किल्ले संवर्धनामध्ये काही संस्था आहेत, जशा सह्याद्री प्रतिष्ठान असतील, दुर्गवीर प्रतिष्ठान असतील, ह्या संस्थांना तुम्ही सहकार्य करा। आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काम करणारी एक संस्था आहे सर तुळापूरला, ज्यांचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती, त्यांच्यामार्फत ते तुळापूर येथे दीपोत्सव, राज्याभिषेक आणि जयंती, स्मृतिदिन आणि सामाजिक उपक्रम ते आत्तापर्यंत करत आलेले आहेत। तर तुम्ही सर्वांना जर खरंच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जर काही जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येक हिंदूने एकदा तरी तुळापूर वडबुद्रुकला जाऊन यावं, तिथे गेल्यानंतर कळेल छत्रपती संभाजी महाराज काय होते, आणि तिथे गेल्यानंतरच तुम्हाला खरी जाणीव होईल की आपला राजा कसा होता। तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही नक्की तिथे जा, आणि ह्या ज्या संस्था आहेत ज्या काम करतात गड किल्ल्यांसाठी, महाराजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी, या सर्व संस्थांना सहकार्य करा। फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण दिशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांच्या बातम्या नक्कीच बघत राहा, कारण की त्यांच्या ताज्या घडामोडी ज्या चालू असतात त्याच्यावरती त्यांची बारीक नजर असते आणि त्या जास्तीत जास्त आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत असतात। कार्यक्रमाची सांगता ही छत्रपती संभाजी महाराजांचं गाणं बोलूनच करावी अशी माझी इच्छा आहे सर। चालेल, त्यानिमित्ताने जाता जाताना लोकांना ते गाणं ऐकायला मिळेल। रुद्राचा अंश आला शिवबाचा वंश आला, रुद्राचा अंश आला शिवबाचा वंश आला, उधळून निघाली पुरंदरची माती, सिंहगर्जना झाली आज आसमंती, छत्रपती शंभूराजा आला धरणीवरती, हे छत्रपती शंभूराजा आला धरणीवरती। तर तुम्ही नक्की दिशा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। Yeah.
दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।